विद्यार्थ्यांना भारतीय संविधान, लोकशाही अधिकार, मतदाता, मतदान प्रक्रिया या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव यावा यासाठी एरंडोल येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रतिनिवडणूक घेण्यात आली. दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेत ही निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. एरंडोल येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रतिनिवडणूक घेण्यात आली. यात दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी चार पक्षांतर्गत मतदान केले. प्रत्येक वर्गातून चार उमेदवार उभे करण्यात आले. त्यात स्कूल पार्टी, पाठशाला पार्टी, विद्यालय पार्टी, गुरुकुल पार्टी या पक्षांचा समावेश करून प्रचार मोहीम राबवण्यात आली. यात मतदार ओळखपत्र, मतदार वर्ग लिस्ट, बॅलेट पेपर, नाव नोंदणी, शाई लावणे, पुलिंग बूथ, मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया अशा प्रकारे भारतीय संविधानानुसार घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीची संपूर्ण प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष करण्यात आली. यात विद्यार्थ्यांना याचे ज्ञान व्हावे हाच मुख्य हेतू होता. या उपक्रमाला प्रिन्सिपल पद्माकर पाटील, व्हाईस प्रिन्सिपल सरला विंचुरकर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रत्यक्षातच बघूया या उमेदवार, मतदार व शिक्षकांच्या या निवडणुकीबाबतच्या प्रतिक्रिया. माहिती आहे की आता आपला देश आहे भारत देश, त्यात लोकशाही प्रधान देश आहे. त्यामुळं आपले जे सगळे नागरिक आहे भारताचे, त्यांना सर्वांना आपला स्वतःचा प्रतिनिधी निवडायचा अधिकार असतो. तसेच आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक 5 वर्षांनंतर जे इलेक्शन्स घेण्यात येतात, त्यामध्ये आपण आपला प्रतिनिधी निवडू शकतो. आणि मग तोच प्रतिनिधी आपण निवडलेला असून आपण त्याची आवड वगैरे त्याची असतो. मग तसंच 18 वर्षांपर्यंत म्हणजे जे नागरिक 18 वर्षांचे होऊन जातात, त्यांना इलेक्शनमध्ये आपले मत देण्याचा अधिकार मिळतो. तसेच पण 21 वर्षाचे नंतर झाल्यानंतर स्वतः प्रतिनिधी म्हणून आपण उभे इलेक्शनला उभे राहू शकतो. तर असेच ही काही आपण शाळेमध्ये ही काही कार्यक्रम प्रक्रिया घेण्यात आली आहे, जेणेकरून आपले शाळेतले जे मुलं आहे त्यांना नेमकं भारतात नेमकं कशी चालते ही निवडणुकीची प्रथा हे दाखवण्यासाठी आज आपल्या शालेय जीवनामध्ये याचे महत्त्व काय आणि प्रत्येक मतदाचं किती महत्त्व असतं हे जाणवणं आमच्या शाळे हे जाण आमच्या शाळेने आम्हाला दिली. आज मला उमेदवार म्हणून खूप आनंद झाला आहे. उमेदवार म्हणजे काय, निवडणूक म्हणजे काय, निवडणूक कशी असते, निवडणूक कशी होते याचं सगळं ज्ञान आज मला कळालं आहे. फोर्थ, माझे पूर्ण नाव वेदिका दीपक पाटील, शाळेचं नाव मीडियम स्कूलची शिक्षिका. आज झालेल्या निवडणुकीबद्दल असं सांगायचं होते की ही निवडणूक कशी होते, त्याची काय 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 प्रोसेस असते, त्याच्याबद्दलचे सखोल ज्ञान हे मुलांना मिळावे. नंतर त्याच्या बारीक सारीक जे पैलू आहेत त्यांचे त्यांना ज्ञान मिळावे, म्हणून हा आजचा निवडणुकीचा प्रोग्राम झाला. तर निवडणूक म्हणजे नेमकं काय, लोकांनी लोकांसाठी लोकांमधून निवडलेला लोकप्रतिनिधी म्हणजे निवडणूक आहे. विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांच्यातून लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि त्यांना आनंद मिळाला की कसे मतदान करतात, त्यातून त्यांना ज्ञानासोबत त्यांचे मनोरंजन. आमच्या शाळेत पेपरनंतर झालं की आमच्या शाळेत आता जे आमचे प्रिन्सिपल सर आहे मिस्टर पद्माकर पाटील सर, त्यांनी पहिल्यांदाच आमच्या शाळेत इलेक्शन घेतलं. त्यांच्यामुळे आम्हाला म्हणजे खूप शिकायला भेटलं. म्हणजे मी आता पहिल्यांदाच उभा आहे उमेदवारीसाठी, CR साठी क्लास रिप्रेझेंटेटिव्ह. तर आमचा जो प्रोग्राम आहे इलेक्शनचा तो खूप मस्त आणि शिकण्यासारखा. इंग्लिश मीडियम शाळेत आमचं व्यवस्थापन मॅनेजमेंट आणि मी प्राचार्य नात्याने विद्यार्थ्यांना एक प्रॅक्टिकल अप्रोचने शिक्षण देण्यासाठी, आजकाल लोकशाही प्रक्रिया जिवंत राहण्यासाठी, तिला गतिमान बनवण्यासाठी, जसं अब्राहम लिंकनांनी म्हटलं आहे की लोकशाही ही लोकांकडून लोकांसाठी चालवलं जाणारा तंत्र आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी आम्ही आज मतदान घेतलं. या मतदानातून प्रत्येक वर्गातून एक योग्य प्रतिनिधी आणि त्यांच्यामधून एक ओव्हरऑल प्रतिनिधी म्हणजे हेडबॉय आम्ही निवडणार आहोत. या प्रक्रियेसाठी आमचा पूर्ण स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ यांचं सहकार्य लाभलं. विशेषतः आम्ही विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे मॉकडेम असतो तो दाखवला. त्याच्या विद्यार्थ्यांनी कॅम्पेनिंग केलं, कार्यचारीविषयी प्रचार केल्यानंतर त्यांनी आज वोटिंगचा आनंद घेतला. वोटिंग केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जे मला समाधान दिसलं, त्याच्यामुळे मी समाधानी आहे की प्राचार्य नात्याने मी वोटिंग करू शकतो. माझ्या विद्यार्थ्यांना तो हक्क, तो अधिकार 5, 7, 10 वर्षानंतर मिळणार आहे, त्यामुळे त्यांना आजच मिळावा आणि ते लोकशाहीचे आधारस्तंभ व्हावं या बेताने, या उद्देशाने मी हा उपक्रम
राबवला होता. आमच्या शाळेत मागच्या तीन दिवसांपासून लोकशाहीसाठी पूरक असं वातावरण आहे आणि मला आशा आहे की आमचे विद्यार्थी अब्राहम लिंकन यांनी सांगितल्याप्रमाणे जबाबदार नागरिक होती. लोकशाही ही इक्वेलिटी डेमोक्रेसी मिळती कायदेविरोधी अशा प्रकारे आम्ही हे इलेक्शन घेतलं. तसंच अजून एक सांगू इच्छितो की इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आम्ही अशी सृजनशील व नवनवीन उपक्रम राबवत असतो. जसं की मागच्या आठवड्यात विद्यार्थ्या सैनिकांना सीमेवर राख्या पाठवल्या, आमच्या विद्यार्थ्यांनी पुढची राखी बनवली. विद्यार्थ्यांना यातून नवनवीन उपक्रम जे असतात म्हणजे गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, गिनका बुक ऑफ रेकॉर्ड या सगळ्या गोष्टींची माहिती व्हावी या उद्देशाने प्राचार्य नात्याने मी प्रयत्नशील असतो. धन्यवाद.